दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवारला सकाळी पोलीस स्टेशन अरोलीचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांना गोपनीय माहितीच्या आधारे विना परवाना अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी PSI सुशीलकुमार सोनवणे तसेच पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून निमखेडा पारडी कला मार्गावरील वापस येत असलेल्या 2 लाल रंगाच्या स्वराज ट्रॅक्टर रेती भरून निमखेडा ते पारडी कला रोडनी येत असताना ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ट्रॉली रेती भरलेली आहे. रेतीविना रॉयल्टी असल्याचे दिसून आले. राईस मिलजवळ स्वराज कंपनीचे 2 लाल ट्रॅक्टर त्यापैकी एक ट्रॅक्टर क्रमांक MH40CX0325 तसेच स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक MH40CA9434 दोन्ही विना क्रमांक ट्रॉलीची पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती दिसून आली. चालक नामे खुलताब तिरंगा लटिया वय वर्ष 25 बाबदेव तहसील मौदा जिल्हा नागपूर बिजेस किसन कोडापे वय वर्ष 26 मौदा नागपूर सदर दोन्ही ट्रॅक्टरमध्ये असलेले रेती वाहतुकीचे परवाने विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले. लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली. एकूण 5,63,000 रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महान्यूज 7 करिता गौरी गणेश बोरकर अरोली.